धाराशिव मध्ये मराठा आरक्षण आंदोलन चिघळले. धाराशिव तालुक्यातील सारोळा गावाजवळील सुतमिल परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली आहे. धाराशिव औसा बसवर दगडफेक करण्यात आली आहे. औसाहून धाराशिव कडे येणाऱ्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. दुपारी 1 च्या सुमारास हा प्रकार आहे. धाराशिव मध्ये मराठा आरक्षण आंदोलन चिघळल्याचं दिसतंय. धाराशिव औसा एसटी बसवर दगडफेक करण्यात आलेली आहे. अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे. दुपारी 1 च्या सुमारास हा प्रकार आहे. तर बीडमध्ये एसटी बसची तोडफोड करण्यात आलेली होती. बीडमध्येच फलकाला जाहिरातीवर बसच्या बसवर जी जाहिरात होती त्या फलकाला काळं फासण्यात आलेलं होतं. आणि आता धाराशिवमध्येही एसटीवर दगडफेक झाली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.